प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांसह सापडलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूच्या कारणावर राजकारण तापलं असतानाच आता त्यांच्या कुटुंबियांनीही या प्रकरणात समोर येऊन बोलायला सुरुवात केली आहे जोपर्यंत मनसुख हिरेन यांचा शवविच्छेदन अहवाल सार्वजनिक करत नाहीत तोवर आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका आता कुटुंबियांनी घेतली आहे मनसुख हिरेनच्या कुटुंबियांनी पोलीस उपायुक्त अविनाश अंबोर यांना ही माहिती दिली आहे ॲटॉप्सी अहवाल त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण आणि शवविच्छेदनाचं छायाचित्रकरण आम्हाला द्या अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे तोवर आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असं स्पष्ट केलं आहे दरम्यान मनसुख हिरेन प्रकरणातील प्राथमिक पोस्टमॉर्टम रिपोर्ट ठाणे पोलिसांना प्राप्त झालाय पण यामध्ये मृत्यूचं नेमकं कारण समोर आलेलं नाही त्यामुळेच मनसुख हिरेन यांचा विसेरा फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात येणार आहे भाजपाचे नेते आणि आमदार मंगलप्रभात लोढा हे मनसुख विरेन यांच्या ठाण्यातल्या राहत्या घरी कुटुंबियांच्या भेटीला गेले होते भाजपनं या संपूर्ण प्रकरणात नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे या प्रकरणात सचिन वाझे आणि मनसुख हिरेन यांचे नेमके काय कनेक्शन आहे मनसुख हिरेन ओला करून क्रॉफर्ड मार्केट इथे कुणाला भेटायला गेले होते सचिन वाझे आणि मनसुख हिरेन हे एकमेकांशी फोनवर का बोलत होते असा सवाल भाजपाकडून करण्यात आला आहे पण खुद्द गृहमंत्र्यांनीही या प्रकरणात सचिन वाझे यांचं नाव घेण्यामागे अर्णब गोसावी यांच्या बाबतीतला राग आहे का असा प्रश्न सभागृहात केला होता